मित्रमैत्रिणींनो नमस्कार. त्रैलोक्य पावनी भागवत या भगवंतांच्या वाङ्मयीन मूर्तीचे तेज आपल्या शुद्ध चित्तामध्ये धारण करण्यासाठी आपल्या सर्वांचे सोमलवारेटीच्या ग्रुपवर ऑनलाईन स्वागत. आजपासून तिसऱ्या स्कंदाला आपण सुरुवात करीत आहोत. आज यमराज व मांडव्य ऋषींची कथा आपण ऐकणार आहोत. एका राजमहालात काही चोरांनी चोरी केली. सैनिकांनी ती चोरी बघितली आणि चोरांना पकडण्यास ते त्यांच्या मागे धावले. चोरांनी चोरलेला माल ऋषी मांडव्यांचे आश्रमात फेकला आणि ते पळायला लागले. सैनिकांनी त्यांना पकडले. तसेच सर्व माल ऋषी आश्रमात दिसल्याने मांडव्य ऋषींना चोर समजून त्यांनाही पकडून राजासमोर उभे केले. राजाने सर्वांना सुळावर चढवण्याचा हुकूम दिला. त्याप्रमाणे सर्व चोर सुळावर चढले आणि मृत्युमुखी पडले. पण ऋषी मांडव्यांचे शरीरात तो सूळ जातच नव्हता. राजाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी जाणले की हे चोर नसून संत महात्मा आहेत. राजाने त्यांची क्षमा याचना केली व सत्कारही केला. ऋषी म्हणाले, राजा, यात तुझा दोष नाही, हा दोष यमराजाचा आहे. मी निष्पाप असताना हा दंड त्यांनी का मला दिला याचा जाब मी यमराजास विचारणार. त्याप्रमाणे ते यमपुरीत गेले. यमाला त्यांनी प्रश्न केला, तू मला सुळावर का चढवले? मी निष्पाप असताना हा अत्याचार तुझ्याकडून कसा काय घडला? यमराज घाबरले. त्यांनी आपली चूक कबूल करून क्षमा याचना केली, पण भीतभीतच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न केला. यमराज म्हणाले, महाराज, आपण बालक अवस्थेत असताना, म्हणजे 3 वर्षांचे असताना, एका फुलपाखराच्या शेपटीमध्ये बाभळीचा काटा टोचला होता. त्या एका कृत्याबद्दल आपणावर हा प्रसंग ओढवला आहे. ऋषी म्हणाले, यमराजा, तू नियमात अजूनही कच्चाच आहेस. अरे, बालवयात 6 वर्षेपर्यंत अशा अजाण कृत्याबद्दल तो अज्ञानी असल्याने पाप लागत नाही आणि अशा कर्माची सजा त्या बालकास स्वप्नावस्थेत द्यायची असते, प्रत्यक्ष जीवनात नाही. आता मी ही तुला शिक्षा करीन. मांडव्य ऋषींनी यमाकडून जी थोडीशी शिक्षा करण्यात चूक घडली होती त्याबद्दल शाप दिला आणि म्हटले की हे यमराजा, अन्यायाची शिक्षा प्रत्येकास भोगावीच लागते. तुझ्याकडून माझ्यावर जो अन्याय झाला त्याचे फळ म्हणून तू दासीपुत्र होशील. मांडव्य ऋषींच्या शापाचे फळ म्हणजेच महात्मा विदुरांचा देहजन्म. आता या कथेमधून बोध हा घ्यायचा आहे की कुठल्याही कर्मातून जी काय निर्मिती होईल ती भोगावीच लागते. पापाचरण कळत नकळत जरी घडले तरी त्या कर्माचे फळ भोगावेच लागते. या जन्मात नाही तर पुढे येणाऱ्या जन्मात ते भोगूनच संपवावे लागते. पापाचे कर्मफळ कृष्णार्पण होत नाही, ते भोगावेच लागते. धन्यवाद.